हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र विधानसभेचे वारे सर्वत्र वाहताना दिसत आहेत आता सर्वांसमोर असणारा प्रश्न अर्थात सत्ता असणार कुणाची यासाठी दिंडोरी पेटमधील मतदार राजाने काय कौल दिलाय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी संतोष विधाते यांनी पाहूयात काय म्हणताय येथील नागरिक नमस्कार नुकत्याच विधानसभाचं बिगुल वाजलेलं आहे आणि इच्छुक उमेदवार महायुती महायुतीचे उमेदवार महायुका आघाडीचे उमेदवार हे प्रचाराला सज्ज झालेले आहेत परंतु कोण येणार आणि कोण बाजी मारणार दक्षिण न्यूज प्रस्तुत कौल जनतेचा कौल विधानसभेचा आपण जाणार आहोत थेट जनतेमध्ये नेमके जनतेच्या जनते मनामध्ये काय आहे आणि काय नाही आपण जाऊया थेट जनतेमध्ये की त्यांच्या मनातला आमदार कोण आहे काय सांगाल काका कोण बाजी मारणाऱ्या वेळेस कोणाची हवा आहे हवा तशी आता दोन हजार चोवीसची होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये बरेचसे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत परंतु आमच्या पेठ तालुक्यामध्ये साधारण ज्या माणसाचं किंवा ज्या प्रतिनिधीचं जे हे आहे त्याला असं म्हणता येईल का नेतृत्व आम्हाला जे लाभलेलं आहे का गेली पस्तीस वर्षे आमच्याला आम्हाला जे नेतृत्व होतं पेठ सुरगाणा तर त्या नेतृत्वामध्ये एवढा अभाव होता आणि मग आता नऊपासून आम्हाला जो नेतृत्व मिळालं तर दिंडोरी आणि पेठ जोडल्यामुळं पे दिंडोरीला जे विकास आहे किंवा पाणी शेती जे उज्ज्वल आहे त्यामुळे आम्हाला आता कुठंतरी एक का गेली पाच वर्षामध्ये कोरोना काळामध्ये ज्या गोष्टी घडू शकल्या नाही परंतु एकच मी सांगेन का मान्य उपाध्यक्ष झिरवाळ साहेब हे अध्यक्ष उपाध्यक्ष असताना आजपर्यंत ज्याही गोष्टी ह्या पेठ तालुक्यामध्ये ज्या त्यांनी थांबवलेल्या आहेत कोणत्या तर दोन हजार दहापासून पाणी प्रश्न हा का जे गुजरातलं पाणी कच्छभुजला जाणार होतं पस्तीस टी एमशी पाणी हे गु नारपारचं आणि दमणगेंगेचं जाणार होतं आणि वीस टी एमशी पाणी हे मुंबईला जाणार होतं ते पाणी शंभर टक्के त्यांनी थांबवलेलं आहे त्याचं कारण एकच आहे का पाणी जर आरक्षण झालं तर भविष्यात आम्हाला इथं पाजर तलाव ब धरणं लपा योजना मंजे, मंजे, हो, हे योजना होणारच नव्हती म्हणजे म्हणजे आपल्या मनात आहे का नरहरी झिरवाळ आमदार होणार हो नरहरी झिरवाळांना हिरवळच करायची आहे पेठ तालुक्याची हे माझं मत आहे काय सांगाल दादा कोण होणार आमदार आमदार हे नरहरी झिरवाळ हजार टक्के तेच होतील आणि आपला प्रश्न झिरवाळ साहेब का आमदार होतील नुसते आमदारच आम्हाला पेठ तालुक्याला करायचे नाहीत तर आमदाराला ते मुख्यमंत्र्याच्या लायकीचे उमेदवार आहेत ही जाणीव आम्हाला गेली दहा ते पंधरा वर्षापासून झालेली आहे आणि त्या माणसाचा ह्या आदिवासी भागावर आदिवासी भागातल्या प्रत्येक माणसाचा सर्वांगीण विकास का व्हावा ही तळमळ त्या माणसाला काका नाव काय तुमचं देवदास काशीनाथ चारसकर गाव कोणतं तुमचं शिंद आता निवडणुका जाहीर झालेल्या आहे विधानसभेच्या दिंडुरी पेठ विधानसभेमधून आपल्याला काय वाटत कि कोण आमदार झालं पाहिजे पेठ मतदारसंघातून हे झिरवा साहेबच आमदार झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे झिरवा का आमदार झाले पाहिजे ते गोर गरिबांना सहकार्य करतात किंवा एखादा पेशंट असला त्यांना फोन गेला तरी ते दवाखान्यामध्ये ते पेशंट विषयी तरतूद करतात ताबडतोब एखादा पी एम म्हणा कोणी तिथे लगेच हजर होतो आणि ते ट्रीटमेंटला सुरुवात होते पेठ विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे दिंडोरीमधून अहो हो दिंडोरी जर म्हणलं ना तर जिरवाळ साहेब व्हायला पाहिजे हिरवाळ साहेबच का हिरवाळ साहेब का, का? म्हणजे गर, गोर गरिबांना एकदम मस्त पैकी सांभाळून येतात सगळ्यांचं कामं करतात व्यवस्थित आणि कुठं काही जर समजायचं काही दवाखान्याचे काम जर असले तर ते व्यवस्थित करतात एकदम मस्तपैकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे अजितदादा पवार व्हायला पाहिजे काय सांगाल काय वाटतं दिंडुरी पेठ विधानसभेमध्ये कोण आमदार होणार कोणाची हवा आहे आमदार हे झिरवाळ साहेबच व्हायला पाहिजे त्यांचीच हवा आहे ते गोरगरिबांच्या आणि सगळ्या सामान्य माणसांच्या उपयोगी पडणारा असा नेता आहे त्यामुळे तेच आमदार व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री कोण व्हावा तुमची काय इच्छा आहे मुख्यमंत्री फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे दादाच व्हायला पाहिजे असे आमच्या अपेक्षा ते होतील म्हणजे सर्व गोरगरिबांचे कामं होतील असे आमच्या अपेक्षा काय सांगाल दिंडोरी पेठ विधानसभेची निवडणुका जाहीर झालेली आहे आपल्याला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे नरहरी झिरवळ सुनीता चारोसकर संतोष रेरे किचंदर गायकवाड आमच्या पेठस पेठ दिंडोरीतले आमदार हे झिरवळ साहेबच झाले पाहिजे म्हणजे आम्ही एक शेतकरी आहे मी आमच्या शेतीचे विजेचे आणि आमच्या पोरांना शिकायला मोठले कॉलेज नाही शिरवाळ साहेबांनी प्रयत्न करून इथे कॉलेज आणलं आम्ही वाचनालय बांधले याच्याकरता ते आमदार तेच झाले पाहिजे आणि आजी दादा मुख्यमंत्री झाल्या पाहिजे डिंडोरीपेठ विधानसभेचे आमदार कोण व्हायला पाहिजे नररी जिरवाळ संतोष रेरे की सुनीता चारोसकर पहिली गोष्ट ही लक्षात घ्या का दिंडोरी आणि पेठ हा विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी आहे आदिवासींसाठी आरक्षित आहे तुम्ही जर आता ह्या भागात आले तर हा भाग अतिदुर्गम दर्या डोंगरांचा आहे त्यामुळे इथल्या आडी अडचणी ह्या ज्या व्यक्तीला माहीत आहेत जो ह्या समाजाला न्याय देऊ शकतो जो इथे विकासाची वाट पुढे नेऊ शकतो असं व्यक्तिमत्वच ह्या विभागातून निवडून गेलं पाहिजे आणि त्या संदर्भात जर आता विचार केला एकूण उमेदवारांपैकी तर जे विद्यमान आमदार आहेत आणि ते आता राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवाळ तर ती व्यक्ती अशी आहे का ती आदिवासी समाजाशी एकदम निगडीत आहेत ते बॉटम टू टॉपपर्यंत गेलेले सरपंच पदापासून तर आता राज्याच्या उपाध्यक्षपदापर्यंत तीन वेळेस आमदार झाले त्यांना सहकार ग्रामीण पाणी सर्व विषयाचे ज्ञान आहेत आणि हा असा आमदार आहे का ज्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर तो आदिवासी समाजामध्ये एकदम रुळलेला आणि आदिवासी समाजाविषयी अत्यंत आस्था असणारा व्यक्ती आहे त्यामुळे आदिवासी समाजाला असंच नेतृत्व पाहिजे का जे आदिवासींचे हक्क आणि अधिकार यांचं रक्षण करेल आणि त्यासाठी आज एकमेव मतदारसंघात तेच उमेदवार आहेत आणि आमची अशी इच्छा आहे तळमळ आहे का पुन्हा एकदा या विधान सभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून त्यांचीच निवड व्हावी काय वाटतं राज्यात कोणाची सत्ता येईल आता, आता राज्य बघायला गेलं तर राज्यात खूप मोठ्या घडामोडी घडल्या आहेत खूप पक्ष फुटले दोन तीन सरकारला आले गेले आणि आता दोन महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आहेत तर आता आम्ही जर विचार करतो तर आता आम्ही झिरवाळ साहेबांना पसंती करतो पण आम्हाला एक माहीत आहे का आज विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ साहेब आहेत तर विधानसभेचं हे उपाध्यक्षपद हे आम्हाला आदिवासींना दिले म्हणजे आमचा एक प्रकारे हा सन्मान आहे आणि तो सन्मान देणारे हे अजितदादा आहेत कारण साहेबांची ताकद साहेबांना आधार देणारे हे अजित पवार आहेत त्यामुळे आमचं साहजिकच आम्हाला वाटतं का आमचा नेत्याचा नेता हा अजितदादा आहे तर अजितदादाच मुख्यमंत्री व्हावे हीच आमची इच्छा आहे माझं नाव सुनीता मनोहर गायकवाड आहे आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं व्हायला पाहिजे आमच्याकडे अजून हवा कोणाची नाही आहे परंतु आता कसं आहे आम्ही एक शेतकरी लोक आहेत किंवा आम्हाला माळ नाही जमीन नाही असं आम्ही एक गरीब लोक आहेत परंतु आता एवढे आमदारांसाठी समजा एवढे विधानसभेसाठी एवढे पुढारी उभे आहेत मग त्याच्यातून जर जो पुढारी आमच्यासाठी समजा गरीब आहे एक धरा आता चंद्र गायकवाड म्हणताय तुम्ही जोरण पाड्याचे आता ते आमचा माणूस आहे बरोबर मग ते जर झालं तर मग बा आमच्या गरीब लोकांसाठी त्यांनी काहीतरी नेतृत्व केलं पाहिजे तुमची अशी इच्छा आहे का की चंदर गायकवाड झाले पाहिजे हा तुम्हाला काय वाटतं ते करतील का नक्की तुमच्यासाठी आता ते सध्या सांगतायत विश्वास देतात पण मग नंतर त्यांनी तस विश्वास तोडायला नाही पाहिजे नाव काय तुमचं सावित्रा कृष्णा गायकवाड काय वाटतं कोण आमदार आमदार वाटत आता चंद्र गायकवाड सांगत आपण मग ते जर झाला तर मग आमच्या पर्यंत गरीबासाठी काहीतरी योजना पोहचली पाहिजे काहीतरी आमच्या गावात पोहचला पाहिजे लक्ष पाहिजे गरिबांसाठी काहीतरी केला पाहिजे आम्ही एक तर अशी आहोत मग भूमीन माणसं आहो आम्ही आम्हाला मान आहे जमीन नाही देशावर जाऊन जीवन जगवायचा पण आमच्यापर्यंत काही योजनाच नाही पोहोचत तर मग आम्ही कशासाठी मत दियाची हा आमची तयारी आहे कोणाला तरी मत दियाचा पण आम्हाला काहीतरी दिला पाहिजे काहीतरी हा हा झाले पाहिजे ना पण मग कामा केली पाहिजे ना हं काम केला पाहिजे काहीतरी मग गरीबा साठी जो गरीब माणूस जास्त करून झडतो त्याच्यासाठी काहीतरी थोडा केला पाहिजे नाव काय तुमचं आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आता तुम्हाला काय वाटतं का आत्ताचेच आमदार हवे कि नवीन कोणी आमदार पाहिजे जसं का नवी नरि झिरवळ झाले चंद्र गायकवाड आहेत संतोष रेरे सुनीता चारोसकरे तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे कोणी व्हा पण मग गरीब दुबळ्याच वर लक्ष द्या गरीब दुबळ्याची कामं झाली पाहिजे काही योजना आली ते मोठले पुढारी तेच घेतात ते गरीब आले कोणी पुसत नाही असं नाही काही जिरवाळ साहेब झाले तरी नाही काही संपूर्ण दिंडोरी पेठ विधानसभेचा आपण अशाच प्रतिक्रिया घेणार आहोत दक्षन्यूज साठी संतोष विधाते दिंडोरी